तलावांचा शहर अशी बदलापूर शहराची ओळख आहे। बदलापूर शहरात अनेक तलाव आहेत, मात्र सध्या शहरातल्या अनेक तलावांची मोठी दुरवस्था झाली आहे। तलावांची स्वच्छता करण्याबाबत पालिका प्रशासन उदासीन आहे, त्यामुळे शहरातील बहुतांश तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले। शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तलावांची पालिकेने वेळेत स्वच्छता करावी अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते आहे। बदलापूर शहरात एकूण 7 तलाव आहेत। या तलावांच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आले होते। त्यानंतर महालक्ष्मी तलाव आणि गावदेवी तलावाचं सुशोभीकरण पालिकेने काही महिन्यात पूर्ण केलं, मात्र आता गावदेवी तलावाची पुन्हा एकदा दुरवस्था झाली आहे। तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून या तलावांमध्ये नागरिक निर्माल्य आणून टाकत असल्यानं तलावातील पाण्यातही मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे। तलावाच्या भिंतीवर बसवण्यात आलेले रेलिंग तुटले असून तलावाच्या दक्षिण आणि पूर्व बाजूला असलेले गेट सुद्धा तुटले आहेत। काही महिन्यांपूर्वी प्रदूषित पाण्यामुळे याच तलावातील जवळपास 100 कासवांचा मृत्यू झाला होता, मात्र पालिकेने या घटनेतून काहीही बोध घेतला नसल्यानं आता पुन्हा एकदा तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। याबाबत स्वच्छता विभागाच्या अधिकारी वैशाली देशमुख यांना विचारलं असता तलावाची आठवड्यातून एकदा स्वच्छता केली जाते असं त्यांनी सांगितलं, मात्र प्रत्यक्षातली परिस्थिती पाहिल्यानंतर ही सफाई फक्त कागदावरच केली जाते का असा प्रश्न उपस्थित झालाय। तर जर मोठ्या प्रमाणात घाण साचली असेल तर ती स्वच्छ केली जाईल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं, मात्र कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला। तर तुटलेले रेलिंग आणि गेट पुन्हा एकदा बसवण्यात येतील अशी माहिती बदलापूर पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी संजय कुंभार यांनी दिली। आता अधिकारी वर्गाची ही आश्वासनं खरोखरच पूर्ण होतात का आणि बदलापुरातल्या तलावांचं संवर्धन होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजय जोशी, ABC News, बदलापूर।